मध्यवर्ती कक्ष अपराध शाखा ने ऐसे दो शातिर ठगों को गिरफ्तार किया है जो डॉक्टर होने का बहाना करते थे। मनीष अंबेकर एवं एंथनी जंगली ये उन ठगों के नाम हैं। इन आरोपियों में से मनीष अंबेकर महिला की आवाज निकालकर सोने के गहने बनाने की बातें करता था। वो लोगों को बहलाकर अपनी बातों में फंसा लेता था एवं उन्हें अस्पताल में एडवांस लेने के बहाने बुलाता था। 2000 रुपयों की बड़ी नोट के बदले 500 रुपयों के नोट ज्वेलर एवं मेडिकल स्टोर वाले से मांगकर वो चंपत हो जाता था। आखिरकार इन आरोपियों को धर दबोचने में नवी मुंबई अपराध शाखा को सफलता मिली है। इसी की अधिक जानकारी अपराध शाखा के उपायुक्त सुरेश मेंगड़े ने पत्रकारों को दी। सदरच्या आरोपींची मोडस ते एखाद्या हॉस्पिटल हा आरोपी हॉस्पिटल बघायचा आणि हॉस्पिटलच्या शेजारी एखादं ज्वेलरचं दुकान बघून त्याचा तो अभ्यास करायचा। ज्वेलरचं वय काय आहे, ज्वेलरचं लग्न झालेलं असेल की नाही, हे सगळा अभ्यास करून तो हॉस्पिटलमधून लेडीजच्या आवाजामध्ये त्या ज्वेलर्सला फोन करायचा आणि त्याला सांगायचा की मला काही दागिने बनवायचे आहेत, माझ्या आईला माझ्या बहिणीला दागिने बनवायचे आहेत, काही आम्हाला गिफ्ट द्यायचे आहेत आणि आम्हाला 10 ते 15 तोळ्याचं दागिने बनवायचे आहेत। त्यामध्ये मग तो दागिन्यांचे भाव हे किती ग्रॅम होईल, वजन किती होईल, अशा प्रकारे बोलून त्याचा विश्वास संपादन करायचा आणि एवढे चांगले दागिने आम्हाला लवकरात लवकर बनवून द्या, मी तुम्हाला आता सोबत ॲडव्हान्स पाठवते 1 लाख रुपयाचा आणि मिठाईचा बॉक्स पण पाठवते, तुम्ही तो मिठाई आपल्या वहिनींना पण द्या, मुलांना पण द्या, अशा प्रकारे विश्वास संपादन करून नंतर पुढे की मी हॉस्पिटलमध्ये आहे, मला आता ऑपरेशन्स काही करायचे आहेत, काही लोकांचे पैसे द्यावा लागतात, लोक मोठ्या नोटा घेऊन येतात 2000च्या, त्यामुळे मला सुट्टे देता येत नाहीत, म्हणून आपण जरा तुमच्याकडे काही 500च्या नोटा असतील तर बघा मला पाठवा, मी 2000च्या तुम्हाला देते, असं म्हणून त्याच्याकडे जेवढे आहेत किंवा शेजारी तो जेवढ्या उपलब्ध करू शकतो एवढे पैसे तो त्याला घेऊन ते बोलवायचे आणि मग दवाखान्यामध्ये तो माणूस जेव्हा यायचा मेडिकलवाला किंवा हा जो ज्वेलर्स जो आहे तो त्याच्या घरी जायचा, घरी गेल्यानंतर ही जी डॉक्टर म्हणून आवाजात जी हा पुरुष बोलत होता हाच हॉस्पिटलमधून पळत पुरं बिल्डिंगच्या खाली येऊन उभा राहायचा आणि सांगायचा की तुम्हाला मॅडमनी पाठवले हो, तर ते तुम्ही जे 2000 रुपयाचे पैसे तुम्हाला पाहिजे त्याच्या बदल्यात तुम्ही जे 100च्या नोटा आणल्या त्या द्या माझ्याकडे आणि तिसऱ्या माळ्यावर माझी आई आणि माझी बहीण राहते, आपण त्यांच्याकडे जावा, त्यांचं माप घ्या आणि ते पैसे हे 2000 रुपयाचे नोट पण तुम्हाला मिळेल, असं सांगून हा पळून निघून जायचा आणि हे ज्वेलर्सला फसवलं जायचं। सेम मोडस तो मेडिकलमध्ये करायचा, मेडिकलमधून काही साहित्य तो हॉस्पिटलमध्ये मागवायचा आणि त्याच्यावर थोडे पैसेही मागवायचा आणि पैसे खाली स्वतः येऊन ते ताब्यात घेऊन मॅडमकडे पाठवायचा, वरती मॅडम वगैरे कुणी नसायचं, अशा प्रकारे लोकांची फसवणूक करणारा या 2 आरोपींना अटक केलेली आहे। यांच्यावर आतापर्यंत 24 गुन्हे दाखल झाल्याचं, हे 4 आणि अगोदरचे 20 गुन्हे दाखल झाल्याची नोंद आहे। आगे उन्होंने ये भी कहा कि आरोपियों ने वाशी, रबाले, पेन एवं अलीबाग में किए गए 4 अपराधों को कबूला है जिनसे 5,01,000 रुपयों का माल बरामद किया गया है। इन आरोपियों में से मनीष अंबेकर इस आरोपी पर पहले से ही 20 मामले दर्ज होने की बात भी उन्होंने कही। सेंट्रल यूनिट क्राइम ब्रांच के अधिकारी श्री भोसले आणि श्री भेदोडकर यांनी एक महिलेचा आवाज काढून, डॉक्टर महिलेचा आवाज काढून ज्वेलर्स आणि मेडिकल शॉपला लुटणाऱ्या 2 आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे। 12 तारखेला रबाळे पोलीस स्टेशनचा गुन्हा होता, या गुन्ह्यामध्ये समांतर तपास करत असताना ह्या 2 आरोपींना क्राईम ब्रँचच्या ताब्यात घेतलेलं आहे। 378/21, 420 IPC प्रमाणे गुन्हा दाखल होता। सदरच्या आरोपींकडे विचारपूस केल्यानंतर त्यांनी एकूण 4 गुन्ह्यांची कबुली दिलेली आहे। रबाळे, त्याचप्रमाणे वाशी, पेन आणि अलिबाग ह्या 4 ठिकाणी यांनी सेम मोडसनं गुन्हे केल्याची कबुली देऊन या गुन्ह्यांमध्ये गेलेला सुमारे वाहनासह 5,01,000 रुपयाचा मुद्देमाल क्राईम ब्रँचनं रिकवर केलेला आहे। सदरच्या आरोपीपैकी एक जो आरोपी आहे मनीष शशिकांत आंबेकर हा रायगडचा पळसपे येथे राहणारा असून त्याला नालासोपारा येथून ताब्यात घेण्यात आलेला आहे। तर दुसरा आरोपी अँथोनी जंगली म्हणून आहे जो माटुंग्याचा रहिवाला आहे। ब्युरो रिपोर्ट द मेट्रो।